सातारा शहरातील सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेऊन गणेश विसर्जनासाठी पोलिसांनी घातलेले निर्बंध बाबत पाडा वाचला. यानंतर उदयनराजे भोसले यांनी सांगितलेल्या डिसेंबर प्रमाणे डॉल्बी वाजवण्यात मंडळांना परवानगी द्यावी आणि विसर्जन मिरवणूक रात्री 12 पर्यंत नाही तर रात्री उशीरपर्यंत सुरू ठेवा अशा सूचना देखील पोलीस अधीक्षक समीर शेख यांना केल्या होत्या. यावरून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार साहेबांना राज्यातील इतर जिल्ह्यांमधील नियम अवगत करून दिले जातील, आत्ताची प्रचलित पद्धत आणि हायकोर्टाच्या डायरेक्शन या सगळ्यांच्या बाबतीत त्यांना माहिती दिली जाईल अशी माहिती शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावरून आता साताऱ्यात विसर्जन मिरवणूक आधीच वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. शेवटचे 5 दिवस आणि मिरवणुकीला डॉल्बी लावायची लावायची ना मग शेवटच्या दिवशी महाराज किती वाजेपर्यंत टायमिंग राहील काय मिरवणुकीचा वाद्यासाठी टाइम काय असेल टाइम काय आज सगळ्यां शेवटी कसं आहे आता त्यांचं टाईम काय मला माहीत नाही मिरवणुकीचा टाइम काय तुम्ही ठरवणार का नाही असं काही नसतं मग तुझी चालेल संलग्न चालू करा तेव्हा बघू काय व्हायचं. जे नियम ठरलेले आहेत त्या नियमाच्या बाहेर कुणीही जाणार नाही. नियमामध्ये राहून मी पहिल्या दिवशी नियोजनाची बैठक जेव्हा घेतली तुम्हालाही मी त्याचं ब्रीफिंग दिलं होतं की 50 डेसिबल का काय अशी जी काय हायकोर्टानं मर्यादा घालून दिलेली आहे डॉल्बीला त्या मर्यादेमध्ये कुठलंही वाद्य वाजवायला आमची मनाई नाही, कुठली मिरवणूक काढायला आमची मनाई नाही. जी काही शिथिलता शेवटचे 5 दिवस 4 दिवस आपण देतो ती शिथिलता सरकारनं दिलेली आहे त्यामुळे उत्सवावरती कुठलंही आमचं बंधन नाही. पण त्याचा अतिरेक करणं आणि इतर लोकांना त्याचा त्रास होणं असं जर कुठं होत असेल तर त्याच्यावर निश्चितपणानं कारवाई केली जाईल. तपासून घेऊ आम्ही खासदार महोदयांचं वक्तव्य, नियम काय आहेत, हायकोर्टाच्या डायरेक्शन्स काय आहेत, राज्यामधल्या इतर जिल्ह्यांमध्ये काय कशा पद्धतीनं फॉलो केलं जातं ह्या सगळ्याची माहिती माननीय खासदार साहेबांना अवगत केली जाईल. मी म्हणलं ना खासदार साहेबांना जे नियम आहेत, जे आत्ताची प्रचलित पद्धत आहे, जे हायकोर्टाचे डायरेक्शन्स आहेत, महाराष्ट्रातल्या इतर 34-36 जिल्ह्यांमध्ये जी कार्यपद्धती आहे या सगळ्याच्या बाबतीतलं त्यांना माहिती अवगत करून दिली जाईल. कुणीही नियमाच्या बाहेर गेलं, कुणीही कायदा उल्लंघन केलं तर ज्या तरतुदी नियमात आहेत त्या तरतुदीनुसार कारवाई केली जाईल. शब्दात सूचना दिलेल्या आहेत आणि अनेक वेळा या बाबतीत राज्यातल्या इतर जिल्ह्यात कोर्टाने सुद्धा पोलिसांना फटकारलेला आहे. त्यामुळं या बाबतीत जीव आरोग्याला अपायकारक आहे अशा बाबतीत कुठेही ते सहन केलं जाणार नाही. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनेलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.